नमस्कार। भारताच्या पंतप्रधानांनी 2014 निवडणुकीमध्ये सौगंध मुझे इस मिट्टी की, देश नहीं झुकणे दूंगा, देश नहीं बिकणे दूंगा असं वचन भारतातल्या प्रत्येक नागरिकाला दिलेलं होतं। याच वचनाला प्रमाण मानत भारतीय मतदारांनी नरेंद्र मोदींना प्रचंड बहुमत 2 वेळेला दिलेलं आहे। आता याच विचारवचनांचा विचार न करता नरेंद्र मोदी देश विकायला निघाले आहेत असा आरोप होतो आहे। काँग्रेसजनांच्याकडून तशी टीका ही वारंवार होऊ लागली आहे। साधारणतः 26 कंपन्यांच्या समभागांची म्हणजे शेअर्सची विक्री करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे आणि या सरकारी कंपन्यांची विक्री होत असल्यानं मोदींनी देश विकायला काढला आहे अशी ही टीका होती आहे। चहा विकत विकत देश कधी विकून टाकतील हे सांगता येणार नाही अशी ही टीका होऊ लागली आहे। आता रस्ते खाजगीत बांधणं चालू आहे आणि त्या रस्त्यावरून जाताना टोल द्यावा लागतो आहे, रस्ते विकले म्हणून मोदी देश विकत आहेत। विमानतळांचं खाजगीकरण झालं आहे म्हणून मोदी देश विकत आहेत। एअर इंडिया नुकसानीत आहे त्याला विकायला काढला आहे म्हणून मोदी देश विकत आहेत। BSNLला आता अवकळा आली आहे, कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या गेल्यात, आता तेही विक्रीला निघालं आहे म्हणून देश विकल्या जात आहे। अगदी रेल्वेचं सुद्धा खाजगीकरण होतं आहे, मग देश बिक रहा है असंच म्हणावं लागेल। यापेक्षाही अजून 26 कंपन्या केंद्र सरकार निर्गुंतवणुकीकडं घेऊन जात आहे, मग साहजिक आहे मोदींवरती देश विकला जाण्याची टीका होणं। पण एक गंमत लक्षात घेतली पाहिजे की निर्गुंतवणूक करणं आणि विकणं या दोन्हीत खूप फरक आहे। सरकारी कंपन्या आहेत, सरकारी कंपन्यांची खाजगी कंपन्याला विक्री होते का की खाजगी कंपन्या त्या सरकारी कंपन्यांमधले शेअर्स घेत आहेत? केंद्र सरकार आपला गुंतवणुकीचा वाटा कमी करतं आहे आणि तो खाजगी संस्थांच्या, खाजगी कंपन्यांच्या किंवा खाजगी व्यक्तींच्या हातात देत आहे, अर्थात त्यापोटी एक तगडी रक्कम घेत आहे। अटल बिहारी वाजपेयी यांचं सरकार सत्तेवर असताना अरुण शौरी निर्गुंतवणूक मंत्री म्हणून स्वतंत्ररित्या नियुक्त करण्यात आले होते। बऱ्याच सरकारी मालमत्ता, सरकारी संस्था, सरकारी कंपन्या या काळामध्ये बंद करण्यात आल्या होत्या आणि त्याची विक्री खाजगी व्यक्तींना करण्यात आली होती। आज औरंगाबादमध्ये तापडिया कासलीवाल नावाचं जे ग्राउंड आहे मोठं, ABC म्हणजे औरंगाबाद बिझनेस सेंटरच्या बाजूला जालना रोडवरती बाबा पंपापासून थोडंसं पुढे आल्यावर तुम्हाला जे मोठं ग्राउंड तापडिया ग्राउंड म्हणून जे प्रसिद्ध आहे ते दिसतं, तिथे पहिले सरकारी अशोका हॉटेल, एक पंचतारांकित हॉटेल होतं हे आपल्या लक्षात असेल। त्यातली गुंतवणूक सरकारनं कमी केली आणि तिथे खाजगी व्यक्तींना देऊन टाकली, ती जा ते हॉटेलही पाडण्यात आलं, ते हॉटेल बंद करण्यात आलं। आता एकटे वाजपेयी किंवा एकटे मोदी असं सरकारी कंपन्या विकणारे आहेत का हे देखील तपासलं पाहिजे। हे निर्गुंतवणूककरण करण्याची वेळ काय येते ते देखील तपासलं पाहिजे। जर मोदी देश विकतायत असं म्हणायचं असेल तर 2009 ते 2014 या काळामध्ये एकूण 34 कंपन्यांमध्ये निर्गुंतवणुकीकरण करण्याचं धोरण स्वीकारण्यात आलेलं होतं। 2009 ते 2014 या काळामध्ये UPA 2 म्हणजे मनमोहनसिंगजी यांचं सरकार होतं आणि या काळामध्ये एकूण 34 कंपन्यांमधले आपले समभाग, आपले शेअर्स केंद्र सरकारनं काढून घेतलेले होते आणि त्याची खाजगी कंपन्यांना किंवा खाजगी व्यक्तीला विक्री केलेली होती। 2009 मध्ये जवळपास 5 कंपन्यांची अशा स्वरूपात विक्री करण्यात आलेली आहे। NHPCL, ऑइल इंडिया, NTPC, रुरल इलेक्ट्रिफिकेशन लिमिटेड आणि NMPC अशा त्या कंपन्या आहेत ज्यांच्या 5 कंपन्यांच्या समभागांची शेअर्सची विक्री करण्यात आलेली आहे, सरकारनं आपलं गुंतवणूक काढून टाकलेलं आहे। पुढे 2010-2011 मध्ये परत
सहा कंपन्यांमधले शेअर्स विक्री केले आहेत. आता काही वेळेला काही नावं पुन्हा पुन्हा येण्याची शक्यता आहे, कारण पहिल्या वर्षी काही टक्के शेअर्स, दुसऱ्या वर्षी काही टक्के शेअर्स अशा स्वरूपामध्ये विक्री झालेले आहेत. 2009 आपण बघितलं 5 कंपन्यांचे शेअर्स विक्री झालेले आहेत. आता 2010-11 या वर्षात बघूया, जवळपास 6 कंपन्यांच्या शेअर्सची विक्री करण्यात आलेली आहे, त्यातून त्यातली गुंतवणूक केंद्र सरकारनं काढून घेतलेली आहे. SGVM नावाची सरकारी कंपनी, इंजिनिअरिंग इंडिया लिमिटेड नावाची सरकारी कंपनी, कोल इंडिया लिमिटेड नावाची सरकारी कंपनी, पॉवर ग्रीड कॉर्पोरेशन एक महत्त्वाची वीज पुरवठ्यातली कंपनी, MOIL आणि शिपिंग कॉर्पोरेशन इंडिया लिमिटेड अशा 6 कंपन्यातले आपला वाटा केंद्र सरकारने कमी केलेला होता. पुढे 2011-12 या वर्षामध्ये 2 कंपन्यांमधले आपला वाटा कमी केला आहे. शेअर्स विकलेले आहेत, निर्गुंतवणूक केलेली आहे, कंपन्या विकलेल्या आहेत. एक पॉवर फायनान्स आणि दुसरी ऑइल गॅस या 2 कंपन्यांमधला तत्कालीन केंद्र सरकारनं आपला वाटा कमी केलेला आहे. 2012-13 NBCC म्हणजे नॅशनल बिल्डिंग अँड कन्स्ट्रक्शन लिमिटेड, NMPC, नाल्को, सेल आणि RCFL या कंपन्यांमधला, म्हणजे जवळपास या 1, 2, 3, 4, 5, 6 कंपन्यांमधला आपला हिस्सा केंद्र सरकारने काढून घेऊन त्याची विक्री केलेली आहे. पुढे 2013-14 या शेवटच्या वर्षामध्ये जवळपास, जे UPA 2 शेवटच्या वर्षामध्ये, त्यानंतर मोदी सरकार आलं आहे, जवळपास 13 कंपन्यांमधला आपला वाटा केंद्र सरकारनं काढून घेऊन त्याची विक्री केलेली होती. यामध्ये NHPCL, भारत हेवी इलेक्ट्रिकल, इंजिनियर्स इंडिया, NMDC, CPSE, एक्सचेंज इंडियन रिजन कॉर्पोरेशन, स्टेट ट्रेडिंग कॉर्पोरेशन, NLC, NMTC, इंडियन टुरिझम कॉर्पोरेशन या कंपन्यांमधला केंद्र सरकारने आपला वाटा विक्री केलेला आहे. आता जर मोदी देश विकतायत असं म्हणायचं असेल तर 34 कंपन्या विक्री करून त्यावेळच्या UPA 2 सरकारने, म्हणजे मनमोहन सिंग सरकारनेसुद्धा देश विकला असंच म्हणावं लागेल. खरं तर विमानतळाचं खाजगीकरण ही प्रक्रिया 2009-2014 या काळात सुरू झालेली होती. मुंबईचं विमानतळ खाजगी कंपनीला देण्यात आलं होतं, हैदराबादचं विमानतळ खाजगी कंपनीला देण्यात आलं होतं. विमानतळाच्या विकासासाठी आणि त्याच्या अंमलबजावणीची जबाबदारी खाजगी कंपन्यांवर देण्याची पद्धत ही अगोदरपासूनच सुरू झालेली आहे. जसं टेलिकॉमच्या क्षेत्रामध्ये अनेक खाजगी कंपन्यांचा वावर वाढला आणि BSNLला घरघर लागू लागली, कारण BSNLनं आपली कार्यपद्धती बदलली नाही, BSNLच्या कर्मचाऱ्यांनी आपली कार्यपद्धती बदलली नाही. आज अनेक सरकारी हॉस्पिटल असतानासुद्धा खाजगी हॉस्पिटल अधिक मोठ्या प्रमाणावर चालतात, कारण सरकारी हॉस्पिटलमधली सुविधा आणि खाजगी हॉस्पिटलमधली सुविधा यामध्ये मोठा फरक असतो. म्हणूनच खाजगी हॉस्पिटलची संख्या वाढते आहे. जर अशा स्वरूपात लोक जात असतील आणि सरकारीची यंत्रणा ढेपाळत असेल तर अशा कंपन्यांमधलं, लोकांना खाजगी हवा आहे, लोकांना वोडाफोन हवा आहे, लोकांना आयडिया हवा आहे, लोकांना जिओ हवा आहे, आणि लोक BSNLचं कार्ड विकत घेणार नसतील, BSNLचा मोबाईल वापरणार नसतील आणि BSNL वाचवा म्हणणार असतील तर हे कसं शक्य आहे? लोक सरकारी कंपन्यांच्याऐवजी खाजगी कंपन्यांकडे जर जात असतील तर अशा सरकारी कंपन्यांमध्ये खाजगीकरण आणणं आता आवश्यक ठरत चाललेलं आहे, आणि ही प्रक्रिया जवळपास 90s सुरू झालेली आहे. अटल बिहारी वाजपेयी यांचं सरकार, मनमोहन सिंग यांचं सरकार, मनमोहन सिंग यांचं दुसरं सरकार, या सगळ्या कालखंडांमध्ये सरकारी कंपन्यांचं खाजगीकरण करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. निर्गुंतवणूक आणि विक्री या दोन्हीमध्ये खूप मोठा फरक आहे. विक्री म्हणजे देशातल्या कंपन्या बाहेरच्या देशातल्या लोकांना विकणं आणि त्याची सगळी मालमत्ता बाहेरच्या देशाच्या नावावर करणं, आणि खाजगी क्षेत्रामधली गुंतवणूक वाढवणं म्हणजे विक्री नव्हे. आणि जर अशी विक्री असेल तर ती मनमोहन सिंग यांनीसुद्धा केलेली आहे, ती अन्य सरकारांनीसुद्धा केलेली आहे. त्यामुळं हा जो फरक आहे, ही जी चर्चा चाललेली आहे की देश नाही विकणे दुंगा असं म्हणत म्हणत मोदींनी देश विकायला काढला आहे, ही चर्चा सर्वार्थाने अयोग्य ठरते. आणि ही जी माहिती तुम्हाला सगळी मी देतो आहे, ही माहिती व्यक्तिगत पातळीवरची किंवा कुठून तरी शोधून काढलेली नाही आहे, तर केंद्र सरकारच्या इन्व्हेस्टमेंटच्या बाबत जी वेबसाईट आहे त्याच्यावरती सुद्धा ती माहिती आहे, ज्याची लिंक तुम्हाला खाली टेक्स्टमध्ये दिसेल, ज्यावरती जाऊन आपण तपासणी करून घेऊ शकता. मुळात एखाद्या विषयाला राजकीय स्वरूपामध्ये मांडताना त्याचा राजकीय लाभ आपल्याला होईल आणि सत्ताधारी पक्षाला याचं नुकसान होईल अशा स्वरूपामध्ये याची मांडणी केली जाते.
निर्गुंतवणुकीचं धोरण, यातल्या डिसइन्व्हेस्टमेंट ज्याला म्हणतात त्याचं धोरण आणि कंपन्या विकण्याचं धोरण याच्यामध्ये खूप मोठा फरक आहे. कंपन्या विकणं म्हणजे देश विकणं नव्हे हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि अशा स्वरूपाची टीका करताना आपण आपल्या देशहिताच्या मुद्द्यांना जाणीवपूर्वक चुकीच्या मार्गावर तर घेऊन जात नाहीत ना याचा विचार पण केला पाहिजे. खरं तर नरेंद्र मोदींनी सुरू केलेली ही डिसइन्व्हेस्टमेंटची प्रक्रिया, निर्गुंतवणुकीची प्रक्रिया ही आधीपासून सुरू आहे, ज्याला फक्त आता वेग आलेला आहे आणि अनेक क्षेत्रांमध्ये खाजगी उत्तम सेवा देणाऱ्या व्यक्तींना घेतलं जातं आहे. रस्त्यांच्या बाबत आपण सांगितलं की रस्त्यांचं आता खाजगीकरण होत आहे, टोल द्यावे लागत आहेत. पण मी माझं उदाहरण देतो, ज्या मार्गावरून मी नेहमी प्रवास करतो, मला औरंगाबाद ते लातूर असा प्रवास करताना पूर्वी 6 ते 7 तास लागायचे, पण आताच्या रस्त्यावरून अवघ्या 3.5 तासामध्ये औरंगाबाद लातूर असा प्रवास करता येतो, टोल देताना काहीच वाटत नाही. सोलापूर औरंगाबाद हा रस्ता पूर्वी 6 ते 7 तासाचा प्रवासाचा होता, तो आता अवघ्या 3.5 तासामध्ये पूर्ण करता येऊ शकतो. मग आपलं इंधन वाचणं, वेळ वाचणं ही प्रक्रिया सुलभ आहे की यावर खाजगीकरण झालं, मोदींनी सडका विकून टाकल्या असं म्हणणं योग्य ठरेल याचा विचार लोकांनी करायचा आहे. जी कंपनी वर्षानुवर्ष चालवून तोट्यातच चालते आहे, अशा कंपनीला चालू देऊन नुकसान करून घेण्यात भलं आहे की ज्या खाजगी कंपन्यांमधून चांगला उत्पन्न होत आहे अशा कंपन्यांच्या हातामध्ये देऊन त्याची सेवा अधिकाधिक सुधारणं आवश्यक आहे, याचा आपण विचार करण्याची गरज आहे. राज्य सरकारच्या किंवा केंद्र सरकारच्या ज्या ज्या संस्था, ज्या ज्या कंपन्या उत्तम काम करत नाहीत त्याला बंद करण्याकरून खाजगी क्षेत्रामधली गुंतवणूक वाढवून त्याचा दर्जा, सेवा उत्तम देण्याची आवश्यकता आहे. यापूर्वी राज्यामध्ये लिडकॉमसारखी अनेक मंडळं बंद करण्यात आली आहेत, ज्यांचा व्यवसाय तोट्यात चाललेला होता. तोट्यात चाललेल्या व्यवसायांना सरकार बंद करून, मुळात व्यवसाय करणे ही सरकारची जबाबदारीच नाही आहे, सरकारचं कामच नाही आहे. धंदा हे सरकारचं काम नाही आहे, सरकारचं काम देश चालवणे आहे, सरकार चालवणे आहे, लोकांना सेवा पुरवणे आहे, धंदा करणे नव्हे. जेव्हा राज्य सरकार किंवा केंद्र सरकार व्यापारी होऊ लागेल ना, तेव्हा अधिक धोका निर्माण होत असतो. त्यामुळं अशा स्वरूपाची सरकारी गुंतवणूक कमी करून त्यातल्या गुंतवणुकीचा पैसा अधिकाधिक कल्याणकारी योजनांसाठी वापरून ही निर्गुंतवणूक करणं आवश्यक ठरतं. ज्या मार्गाने वाजपेयी गेले, ज्या मार्गाने मनमोहन सिंग पंतप्रधान म्हणून गेले, जे मोठे अर्थशास्त्री होते, त्याच मार्गाने आताचं सरकारही जातं आहे. याला राजकीय भूमिकेतून न बघता याला देशहिताच्या भूमिकेतून बघणं आवश्यक आहे, एवढंच.